धनगर आरक्षणाबाबत सरकारनं फसवणूक केल्याची भावना समाजात निर्माण होत असून धनगर समाज विश्वासघात दिवस पाळून सरकारचा निषेध करणार आहे. याबाबत धनगर विवेक जागृती अभियानाचे विक्रम ढोणे यांनी नगरमध्ये पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. 29 जुलै हा दिवस महाराष्ट्रातील धनगर समाज या सरकारचा निषेध म्हणून, देवेंद्र फडणवीस सरकारांचा निषेध म्हणून विश्वासघात दिन साजरा करणार आहे. 29 जुलै 2014 बारामती येथे मोठं आंदोलन उभं राहिलं होतं. त्या आंदोलनाचं सांगता करताना देवेंद्र फडणवीसांनी ह्या समाजाला विश्वास दिला होता, या समाजाला विश्वास दिला होता आणि सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा प्रश्न निकालीत काढू. पण आज 280 कॅबिनेटच्या बैठका झाल्या तरीही हा प्रश्न निकालात निघाला नाही आहे. आज 5 वर्ष होत आली तरी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. 30 ची नेमणूक केली, समाजाची मागणी नसताना 30 ची नेमणूक केली. 30 चा अहवाल आलेला असताना तो सभागृहापुढे ठेवणं किंवा मंत्रिमंडळापुढे ठेवणं अपेक्षित होतं, पण तोही मंत्रिमंडळापुढे किंवा सभागृहाला न ठेवता महाधिवक्त्यांकडे अभिप्रायासाठी पाठवला. त्यांच्याकडे पाठवून 4 महिने झाले तरी अजून त्याच्यावरती आलं नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती मताच्या राजकारणासाठी पुन्हा मंत्री समितीची बैठक नेमली. वास्तविकता हा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री समितीची बैठक ही सरकार स्थापन झाल्यानंतर 5 वर्षापूर्वीच नेमायला पाहिजे होती, पण तसं न करता आता निवडणुकीच्या तोंडावरती मंत्री समितीची बैठक आणि मंत्री समितीची एकच पहिली बैठक झालेली आहे. त्या बैठकीत धनगर आरक्षण प्रश्न निकालात काढण्यासंदर्भात चर्चा होणे अपेक्षित होतं, पण तसं न होता धनगर समाजाला इतर सोयी सुविधा देण्याच्या दृष्टीनं चर्चा झालेली आहे. म्हणजेच धनगर आरक्षण प्रश्नाला बगल देण्याचा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष सरकारचा हा सरळ सरळ विश्वासघातकीपणा दिसून येत आहे. म्हणून ज्या देवेंद्र फडणवीसांनी 29 जुलैला बारामती येथे समस्त महाराष्ट्रातील धनगर समाजांना जे विश्वास दिला होता त्याचा विश्वासघात झालाय, म्हणून आम्ही महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज देवेंद्र फडणवीसांचा 29 जुलैला विश्वासघात दिन म्हणून साजरा विश्वासघात दिन पाळणार आहे.